आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दर जाहीर करा मग ऊसतोड करा, बेडकिहाळात स्वाभिमानी आक्रमक, ऊस वाहतूक रोखली. आधी ऊस दर जाहीर करावा, सोबत मागील गळीत हंगामातील थकीत बिलं जमा करावे अशी मागणी करत निपाणी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. सोमवार दिनांक 29 रोजी रात्री बेडकिहाळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांच्या पुढाकाराने कापशी व बेडकिहाळ येथील कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या 6 ट्रॅक्टर व 1 ट्रक अशी वाहने रोखून धरण्यात आली आणि रास्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानीच्या या रास्ता रोकोमुळे रात्री 2 तास गळदगा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मागील थकीत बिल जमा केलीच पाहिजे व यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करूनच कारखाने चालू करावेत अशी मागणी करत रास्ता रोको केलं. यावेळी विकास समलगे, मल्लाप्पा कोरे, बाहुबली पाटील, भाऊसाहेब पाटील, पोपट हैबाळे यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बेडकिहाळहून कृष्णा आर्गे. 29 दिनादिवशी आज ऊस आंदोलनाचा निषेध आम्ही गाडी वाढवलेला आहे. बेडकिहाळ मुशिरीपच्या कारखान्याचं गाडी अडवलेलं आहे तर आणि व्यंकटेश्वर तरी आम्ही गाडी अडवण्यास कारण परवा 27 तारखेला काय जयशिंगपूरचं ऊस परिषद झालं, तिथं काय निर्णय झाले, त्या पद्धतीनं ह्यांनी ऊस दर द्याव आणि मागील थकीत बिल नाही तर ह्यांनी व्यापारी प्रमाण अधिक 200 ह्यांनी पूर्तता करावं. त्याच्या वतीने आम्ही ऊस तोडू देणार नाही आणि तोडलेलं आम्ही काय शेतकऱ्यांचं नुकसान करणार नाही. त्यांनी आता ताकीद करून सोडालं आहे, उद्या ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार, शेतकरी सहकार करावे आणि 4 दिवस थांबावे. ऊस काय यावर्षी ऊस कमीच पडणार आहे सगळ्या कारखान्याला, तरी तुम्ही गडबडघाई करून सगळ्या तुमच्या एक शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे. आणि आमचं आव्हान आहे की नंदी असू दे, व्यंकटेश्वर हर्षिता तो असू दे, सगळ्या कारखाने नाही तर मार्चप्रमाणे नाही तर दर द्यावं आणि मागील थकीत बिल सगळं जण देऊन ऊस गळीत चालू करावे. हे आमचं सगळ्या कारखान्याचे एमडी, शेती अधिकारी व फॅक्टरीचा मालक यांना असणे आमचं रिक्वेस्ट आहे. आणि आम्ही काय कुणाचं नुकसान करावं, शेतकऱ्यांचं टायर फोडावं, ऊस जाळावं हे काय करणार नाही आणि कोणीसुद्धा नाही तर तसले काम करू नये. शेतकरी म्हणजे आमचंच आहे, वाहन पण आमचंच आहे, फॅक्टरी त्यांचं आहे, आमचं वाहन आणि ऊस आमचं आहे. त्याच्यामुळं कुणाचं नुकसान न करता आम्ही शांत रीतीने आंदोलन करणार आहे आणि त्याला सगळेजण गावकरी म्हणा हे ऊस उत्पादक शेतकरी सहकार करावे. कोणकोणत्या कारखान्याची गाडी अडवला तुम्ही? आता मुशरीफचा कारखाना आहे, व्यंकटेश्वरचा आहे, हे 2 कारखान्याचे आहेत. त्यांनी व्यंकटेश्वरचा अडवले तर आज ते इथं अडवलं आणि आम्ही काय कुणाला जर वाटत असेल की यांनी काय तर दारही करणार हे करणार, आम्ही काही करणार नाही. शेतकरी ड्रायव्हर मला आमचेच आहेत, ते लोक त्यांनी पण राबून खायसाठी आलेलं आहे तिथं. त्याच्यासाठी आम्ही कुणाला आणि व्यंकटेश्वर कारखान्याला अजून 217 रुपये द्यावं आणि नंदीवाले 400 रुपये देणार आहे. ते सगळं बिल नाही तर अदा करावं 2-3 दिवस. त्याच्यासाठी आम्ही नाही तर तटिवलेलं आहे. हे सगळं सहकार करता म्हणून आम्ही विश्वास ठेवून नाही तर गाडी आता ताकीद करून सोडणार आहे.